गणपतिप्पा मोरया, श्री साईनाथ महाराज की जय। या प्रवृत्तीमुळे
सामान्य पित्याचं सामान्य मुलीचं जीवन कसं होतं याचं कटू सत्य आम्ही या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. निखिल सराची मला याला खूप साथ भेटली. तेजस सरांनी मला त्या ठिकाणी खूप मदत केली आणि आम्ही सगळ्यांनी मिळून आता हा प्रयोग उभा केला. आणि तुम्हाला सगळ्याला बघून माझ्या पत्रकार बंधू भगिनींना बघून आता तर मला खूपच विश्वास झाला आहे की आम्ही नक्कीच सक्सेस होणार आहोत. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात आम्ही करणार आहोत. आमची सगळी तयारी झालेली आहे. प्रोड्युसर म्हटलं की सगळ्यात मोठा मोठी अडचण असते तुम्हाला सांगण्याची गरज नाही. माझ्यासाठी माझ्या जीवनामध्ये मी देवाइतकं महत्व देणारा मला माणूस भेटला ते म्हणजे संजय भाऊ शेलारे. ह्या व्यक्तीमुळं आज आमची टीम पूर्ण वेगळी आहे आणि त्यांच्या जोडीला श्रीनिवास बियाणे सर हे आमच्या नगर जिल्ह्यामध्ये फार मोठे असत. त्यांनी विश्वास दाखवला आणि आज त्यांच्या विश्वासामुळंच त्या ठिकाणी आमचा एवढा मोठा प्रोजेक्ट सुरू होत आहे. वारंवार आपल्या सर्वांची आम्हाला गरज पडणार आहे. तुमचा जास्त वेळ न घेता त्या ठिकाणी मी सर्व उपस्थित राहणाऱ्या माझ्या पत्रकार बंधू भगिनींना माझ्या मित्रांना शतशः धन्यवाद देतो आणि माझं प्रास्ताविक सांगतो. थँक्यू. मनाला चटका लावणारी मनाला स्पर्श करणारी स्टोरी होती. त्यानंतर एक चार पाच दिवसांनी धुळे सरांना निरोप दिला की आपण हा पिक्चर निर्मिती करायचा. अशा प्रकारे या क्षेत्रामध्ये पदार्पण होत आहे. हे सर्व हे तुम्ही लोकांनी जे प्रेम दाखवला इथे हजर राहून त्यामुळे शक्य झालं. या निमित्तानं मी इथे आलेल्या सर्व पत्रकारांचे व शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांचे मनपूर्वक आभार मानतो व लवकरच चित्रपटाची निर्मिती सुरू होऊन एक यशस्वी चित्रपट निर्माण करू अशी मी ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद. साई नक्षत्र प्रोडक्शन निमित्त निखिल भोसले आणि अजित कुमार धुळे दिग्दर्शित चळू हा मराठी सिनेमा त्याचा हा मूळ पर्याय शुभप्रसंगी तुम्ही सगळ्यांनी इथे आलात. मी सगळ्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आशीर्वाद दिला त्यावर तुम्हा सगळ्यांचा आमची टीम आणि आभार आहे. प्रेक्षकांचं सर्वतोपरी मनोरंजन करेल असा हा प्रयत्न आमचा आहे. सर्वतोपरी प्रेक्षकांचं मनोरंजन होईल. प्रेक्षक सिनेमा गृहा आमचा सिनेमा पाहिला तेव्हा त्यांचं पूर्णपणे मनोरंजन होऊन त्यांचे पैसे वसूल हाच प्रयत्न आमचा ह्या प्रसंगी असणार आहे आणि त्याची सुरुवात आहे. त्यानंतर तुम्ही इथे आलात तुमचं सगळ्यांनी प्रेम दिलं आशीर्वाद द्या त्यावर तुम्ही पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचा आभार आहे. असाच आशीर्वाद राहू द्या आणि लवकरच आपण भेटणार आहोत. सतत भेटणार आहोत आणि या सिनेमाचं म्युझिक लॉन्च असेल त्यानंतर प्रेस कॉन्फरन्स असेल प्रमोशन्स असेल त्यावेळेला आपण परत भेटणार तेव्हाही तुमच्या अशा हार्दिक शुभेच्छा आम्हाला असू द्या. हा आमचा एक स्तुत्य प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न सफल करण्यासाठी तुमच्या सगळ्यांचं पाठबळ असणं तुमच्या सगळ्यांचं प्रेम असणं हे खूप महत्वाचं आणि आशीर्वाद असणं खूप महत्वाचं आहे. धन्यवाद. एखाद्या लेखकाची निर्मिती ही त्याला त्याच्या अपत्यासारखी वाटत असते आणि जगातल्या प्रत्येकाला स्वतःचं अपत्य खूप गोड वाटत असत. तसं काहीस माझ्या बाबतीत या कथानकाबद्दल झालेलं आहे. पण इथे एक वेगळी गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की यावेळी पहिल्यांदा दुसऱ्याचं अपत्य मला जास्त आवडलं. म्हणजे अजित कुमार सर अजित सरांची कथानक आहे. शिर्डीला साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर अजित सरांची आणि आमची भेट झाली आणि पहिल्या भेटीतच त्यांनी पूर्ण कथानक मला ऐकवलं. कथानक ऐकल्यानंतर क्षणभर तर स्तब्धताच होती त्या वातावरणामध्ये. कारण काय बोलावं आणि काय प्रतिक्रिया द्यावी त्या कथानकावर त्या थॉटवर त्या विचारावर हे सांगण्यासाठीच काही क्षण आमचे गेले. निखिल सरांशी पण त्या बाबतीमध्ये बरीच चर्चा झाली आणि त्यांना एक गोष्ट अशी जाणवली की हा सिनेमा हा आजच्या तरुणाईला एक विचार देणारा सिनेमा आहे. मुळात आपण बरेचदा असं म्हणत असतो की युवाचा उलट अर्थ वायू होतो आणि वायू जसा वाहत जाईल तशी दिशा आणि दशा बदलत जाते.
ती ताकद आजच्या तरुणाईमध्ये आहे. पण हनुमानाला सुद्धा ज्याप्रमाणे सांगावं लागलं होतं की बाबा तुझ्या ताकदाने तू उद्धार करू शकतो, तसंच प्रत्येक वेळी प्रत्येक वळणावर या तरुणाईला आपल्याला याची जाणीव करून द्यावी लागते. आणि मला असं वाटतं की या सिनेमामधून हा एक सकस विचार तरुणाईपर्यंत पोहोचणार आहे. ज्याप्रमाणे अजित सरांनी सांगितलं की एक प्रियकर कसा असतो, एक प्रेयसी कशी असते, एक वडील कसा आहे, एक मुलगी कशी आहे, एक वडील किती खस्ता खाऊन कष्ट करून आपल्या मुलीचं संगोपन करतो, पण समाजातल्या काही जळू प्रवृत्ती ह्या मार्गात अडसर कशा ठरतात यावर तर सिनेमा भाष्य करणारच आहे. परंतु आपल्या समाज व्यवस्थेवर सुद्धा थेट प्रश्न करणारा आणि त्यातून एक ठोस असं सोल्युशन शोधणारा हा एक सिनेमा आहे. कथानक अतिशय रंजक आहे. मराठी सिनेमाने शापा समुद्रापार गेलेला आहे मराठी सिनेमा. मराठी सिनेमाचा प्रेक्षक सुद्धा खूप चुकंदळ आहे. मुळात असं म्हटलं जातं की मराठी प्रेक्षक हा जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त चोखंदळ आणि सगळ्यात मोठा क्रिटिक आहे. अपेक्षा करतो की आमचा हा जो सिनेमा आहे हा या क्रिटिक आणि चोखंदळ प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, कारण प्रेक्षकांची आवड निवड ह्या सिनेमामधून जपण्याचा जोपासण्याचा मी मनापासून प्रयत्न केलेला आहे. हा सिनेमा यशस्वी होण्यामागे बिहाणी सर, अजित सर, कमलेश दादा, निखिल सर, नागेश सर, नितीन या सगळ्यांचेच दिवस रात्र मेहनत सुरू आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादांची शुभेच्छांची आम्हाला मनापासून गरज आहे. आणि इतकंच बोलून सध्या थांबतो, कारण पुढच्या एका कॉन्फरन्समध्ये, पुढच्या काही मीटिंगमध्ये सिनेमाबद्दलचे बाकी डिटेल्स आपल्याला रिव्हील करायचे आहेत. आणि इतकंच बोलून सध्या हा ध्वनी क्षेपक मी सुपूर्द करतो आपल्या निवेदिकेकडे. अशा सिरियल 13 वर्षापासून एडिटमध्ये काम करत आहोत. आता हा आमचा प्रयत्न फार चांगला आहे की आम्ही एक फिल्म चांगली मराठी चित्रपट बनवतो आहे आणि प्रेक्षकांना फार आवडेल हे माझी आशा आहे. आणि आमचे सगळे मिळून टीम म्हणून कास्टिंगचं थोडंसं आमचं काम बाकी आहे, पण हे गुलदस्त्यात असणार आहे.
ते होईल लवकरात लवकर करू आम्ही. फिल्म किस मुद्दे पे बनी है कुछ आप बताना चाहिए? फिल्म ही वुमन ओरिएंटेड है. जो एसिड अटैक होते हैं जो जितने अपनी महाराष्ट्र की लड़की है उनके ऊपर एसिड अटैक होता है उनके ऊपर पूरा कंसेप्ट है अपना. लेकिन बहुत अच्छा अच्छी तरह से हम लोगों ने प्रेजेंट किया हुआ है, अच्छी तरह से स्क्रीन प्ले लिखा हुआ है. अपने राइटर देश श्रृंगार और अजित कुमार दुड़े इन लोगों ने सब अच्छा काम किया हुआ है सब. नमस्कार. मी कमलेश तुकाराम सावंत, साई नक्षत्र क्रिएशन प्रस्तुत. निखिल भोसले आणि अजित कुमार धुळे दिग्दर्शित जळू या नावाचा सिनेमा आहे. त्याचा आज मुहूर्त झाला आणि या शुभप्रसंगी तुम्ही सगळेजण इथे आलात. तुम्ही सगळ्यांनी जे प्रेम दिलं, आशीर्वाद दिला त्याबद्दल तुम्ही सगळ्यांचं आमची टीम आभारी आहे. जळू या शब्दावरून तुमच्या लक्षात आलं असेल की हा सिनेमा जो आहे की जळू पद्धत जी आहे की जळू ही पद्धत आहे. काही माणसांची खूप अशी पद्धत असते की जो एखाद्याची प्रगती होत असते ती प्रगती त्यांना पाहवत नाही, त्यांच्या प्रगतीवरती जाणारी ही काही माणसं असतात. आणि त्यामुळे जी ही ह्या जळू माणसांमुळे ही कथा घडलेली आहे आणि त्यावरती ही आधारित कथा आहे आणि ती तुम्हाला पूर्णपणे पाहायला मिळेलच. कारण आता आमचा हा सुरुवात आहे आणि आमची सुरुवात ही पहिला हेतू आमचा हाच आहे की प्रेक्षकांना पसंद पडेल असाच मनोरंजन करेल असाच सिनेमा बनवायचा हा आमचा प्रयत्न आहे. आणि त्याचा हा पहिला दिवस आहे जिथे आम्ही क्लॅप केलेला आहे आणि तुम्हीसुद्धा येऊन आम्हाला जे प्रेम दिलं, आशीर्वाद दिलं त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळ्यांचा आभार आहे. या जळू नावाच्या मराठी सिनेमामध्ये माझी एक छोटीशी भूमिका मी साकारण्याचा प्रयत्न करणार आहे. जळू ह्याचा खल हा मेन खलनायक नाही पर एक खलनायकी वृत्ती आहे ह्या माणसाची, असं हे कॅरेक्टर आहे, अशी ही भूमिका आहे आणि ती साकारण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि तो प्रयत्न तुम्हाला सिनेमा जो पूर्ण होईल तेव्हा तो पाहायला मिळेल, नक्की पहा अशी मी तुमच्याकडे अपेक्षा बाळगतो. ह्या सिनेमाचं जळू या मराठी सिनेमाचं चित्रीकरण सुरू करणार आहोत मी मे महिन्यामध्ये. तोपर्यंत सध्या आता प्री प्रोडक्शन सुरू आहे. आता मुहूर्त करून घेतलेला एक शुभप्रसंगी शुभ दिवस असल्यामुळे आम्ही मुहूर्त करून घेतलेला आहे. आणि पहिली गोष्ट की लगेच चित्रीकरणासाठी जायचं असा आमचा हेतू नव्हता, त्यामुळे आम्ही ते मे महिन्यात आम्ही चित्रीकरण करणार आहोत की जेणेकरून सगळं प्री प्रोडक्शन प्रिपेअर, त्याला म्हणतात आपण प्रिपेअर राहिलो आहोत, म्हणून आम्ही प्रिपेअर होण्यासाठी हा वेळ घेतो जो हा एप्रिल महिन्यात. एप्रिल महिन्यात आम्ही सुरू करणार होतो पण आम्ही मे महिन्यात सुरू करतो एक पूर्णपणे प्रिपेअर होऊन. सगळी तयारी आम्ही केलेली जी प्रत्येक सिनेमासाठी प्रत्येकजण करतात ती तयारी आम्ही केलेली आहे, पण अजून काही तयारी होणं बाकी आहे आणि त्यासाठी हा विलंब आहे. थँक्यू सो मच, धन्यवाद. सेकंडली द फिल्म टॉक अबाउट एसिड अटैक के विषय में बात कर रही है, तो क्या कहना चाहिए, किस को लेके आपने रियलिटी फिल्म की कहानी है क्या है कुछ बताइए. बेसिकली अपन सगळेजण वर्तमानपत्र वाचतो. वर्तमानपत्र वाचत असताना आपल्याला वर्तमानपत्रामध्ये अशा बऱ्याच घटना वाचायला मिळतात ज्यामुळे मन हेलावून जातं आणि कुठेतरी असं वाटतं की किती विचित्रपणा आणि किती वाईट गोष्टी या समाजामध्ये घडत आहेत ज्यावर खुलेपणाने चर्चासुद्धा व्यवस्थित होत नाही आहे. शिवाय दुसरी एक गोष्ट अशी आहे की आपली समाजव्यवस्थाच मुळात अशी बनलेली आहे की काही गोष्टी ह्या तेवढ्या प्रकर्षाने किंवा तेवढ्या प्रभावीपणे समोर येत नाहीत, त्यावर भाष्य केलं जात नाही. तर अशाच एका घटनेवर भाष्य करणारा जळू हा सिनेमा आहे ज्याचं कथानक हे निर्माते आणि दिग्दर्शक अजित धुळे यांचं आहे. मी या सिनेमासाठी पटकथा आणि संवाद लिहिलेले आहेत. हा सिनेमा लिहिताना प्रामुख्याने एक गोष्ट जी जाणवली ती ही की ह्या सिनेमामध्ये तरुणाईचं खूप मोठं महत्त्व आहे आणि तरुणाई काय करू शकते किंवा तरुणाईने एखादी गोष्ट जर मनावर घेतली तर समाजाची दिशा आणि दशा ही कशी बदलू शकते हे या सिनेमातून आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. प्रेक्षकांची आवडनिवड जोपासत हा सिनेमा आम्ही बनवलेला आहे. मुळात हा सिनेमा लिहिण्यामागे माझा एक हेतू असा होता की केवळ मनोरंजन न होता एक चांगला विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं वाटलं मला. त्यानुसार स्क्रीनप्लेमध्ये आम्ही तशा काही गोष्टी तशा काही घटना निर्माण केलेल्या आहेत. अर्थात त्याचं चित्रीकरण झाल्यानंतर सिनेमा रिलीज झाल्यानंतर तुम्ही सगळेजण हा सिनेमा एन्जॉय करायला अशी मला खात्री आहे. एक वेगळा विचार घेऊन एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे ज्याचं चित्रीकरण मे महिन्यामध्ये सुरू होतं. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांची आणि आशीर्वादाची आम्हाला नितांत गरज आहे. आपले आशीर्वाद आमच्यासोबत असेच राहूया. धन्यवाद. Ready? Ready?
हाय, माय नेम इज रश्मि राजपूत और थैंक यू आप यहाँ पे आज आए प्रेस कॉन्फ्रेंस के लिए। इसके पीछे भी बहुत इंटरेस्टिंग स्टोरी है कि मैं डायरेक्टर या प्रोड्यूसर के साथ कैसे एसोसिएट हुई। मैंने एक दो प्रोजेक्ट किए थे प्रोड्यूसर के साथ पहले, तो उनके थ्रू उन्होंने पूछा कि ये जहू करके एक मूवी आ रही है मराठी, उनका बहुत ही अच्छा टॉपिक है, बट इसमें मेरा रोल बहुत ग्लैमरस है। मूवी का प्लॉट स्टोरी लाइन्स बहुत अलग है, बट मेरा कैरेक्टर थोड़ा एक चटपटा एक वो टाइप का ग्लैमरस है। बात करी एसिड अटैक के ऊपर, तो कितना इम्पोर्टेंट है आपके लिए? मुझे ये बात कभी समझ में नहीं आई कि जो मजनू आशिक लोग रहते हैं जिनको लड़कियां मना कर देती हैं, उनको पता नहीं क्या ईगो हर्ट हो जाता है और वो एसिड अटैक कर देते हैं, पता नहीं क्या क्या कर देते हैं। तो उनको समझाना बहुत ज़रूरी है कि ये ईगो हर्ट होने की ज़रूरत नहीं, उस लड़की को आप नहीं पसंद, इसका मतलब ये नहीं कि आप अच्छे इंसान हैं, बस उसको आपके साथ नहीं रहना। ईगो फिर आ जाता है, उनका ईगो हर्ट हो जाता है, जैसे ज़िंदगी बदल गई कैसे इसने मना कर दिया, इस फिल्म में क्या आपके साथ भी कुछ इसी तरह था? मेरे साथ ऐसा इवेंट नहीं हो रहा है। आई गेस जो ग्लैमरस साइड है, तो मेरे पीछे जो मेन लीड है उसका बॉयफ्रेंड शायद से, मैं स्टोरी अभी बोलना नहीं चाहता, देख लेना बाद में, बट मेरे साथ कोई इवेंट नहीं। कितनी तैयारी की आपने बताया? अभी तक तो तैयारी स्टार्ट नहीं हुई है, मगर ये उसके बाद ये इंडस्ट्री में मैं आई हूँ, तो अभी देखते हैं। मोस्टली तो मैं रैम और ये शोज ही करती थी, मगर ये अच्छा टॉपिक की वजह से मैंने करना चाहिए। उसके पहले भी मैंने एक मूवी की थी रेती लास्ट ईयर जो रिलीज हुई थी, मगर उसमें मेरा सिर्फ सॉन्ग ही है, देखते हैं। फिल्म का मुहूर्त हुआ है, किस तरह की फिल्म है? तो सर अभी ये जो फिल्म है इसकी जो स्टोरी वो तो थोड़ी सी अलग अलग टाइप की है। अभी हमारा जो यूथ है अभी दिशाहीन हो रहा है, दिशाहीन हो रहा है। मराठी मध्ये बोला तुमची फिल्म कोणत्या मुद्द्यावर आहे ते सांगा। साईबाबांच्या या पवित्र गुरुवारी आज आम्ही आमच्या झळू या चित्रपटाचा मुहूर्ताचा कार्यक्रम पार पाडलेला आहे। चित्रपटाची कथा ही अतिशय वेगळी आहे, की यामध्ये तरुणाईचा विचार करून लिहिलेली कथा आहे, की तरुण हा कसा भरकटत चाललेला आहे, तो आपली जाणीव कशी विसरलेला आहे, नातं बोतं कसं विसरलेलं आहे, याच्यावर भाष्य करणारा हा सामाजिक विषयाचा चित्रपट आहे। असं फिल्म आहे ऍसिड अटॅकवर बोल, फिल्म है ना एसिड अटैक मधी है, तो मला काय वाटतंय काय कुठून हा सच्ची कहानी है क्या है ये? कि भारतामध्ये मुलींचं जीवन किती अस्थिर आहे हे सांगण्याची गरज नाही। दररोज कुठल्या तरी पेपरच्या फ्रंट पेजला म्हणा की टीव्हीचा न्यूज चॅनल आहे, की या प्रत्येकावरती दररोज कुठून कुठंतरी अशा घटना घडलेल्या असतात, की यामुळं त्या ठिकाणी मुलींचं जे काही जीवन आहे हे किती असुरक्षित झालेलं आहे, आणि हाच ज्वलंत विषय आम्ही या चित्रपटाद्वारे मानतो। कधीपर्यंत ट्रेलर येणार, कोणता शूट कधीपर्यंत? आता 8 दिवसाच्या आत आमचं शूटिंग सुरू होते, आमची पूर्णपणे तयारी झालेली, लवकरच आम्ही शूटिंग करणार आहोत। Oh, 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 oh
वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट होत आहेत आणि हा जो विषय आहे जो जळू या चित्रपटाचा म्हणजे जी मध्यवर्ती कल्पना आहे ती अतिशय चांगली आहे आणि मला वाटतं अतिशय काय म्हणतो आपण त्याला रेलिव्हंट आहे आजच्या काळाला. कारण एकतर्फी प्रेमातून जे भयानक प्रकार होतात मुलाकडनं मुलीवर जो अन्याय होतो आहे त्याच्यावर प्रकाश टाकणारी आणि कायद्याच्या दृष्टीने त्याच्याकडे बघणारी अशी ही कथा आहे. त्यामुळे मला अतिशय आनंद होतो आहे की अशा ह्या एका चित्रपटाचा मी एक भाग आहे आणि मला अतिशय सक्षम अशी भूमिका आहे ह्याच्यात. भूमिका बऱ्याच येतात पण मनापासून आपल्याला म्हणजे ज्या भूमिकेबद्दल आपल्याला वाटतं आणि कणा असलेली अशी ही भूमिका आहे एका वकिलाची भूमिका आहे आणि ती मला आत्ता माझ्या ह्या म्हणजे ह्या स्टेजला करिअरच्या ह्या स्टेजला मला ही शोभेल असं मला वाटतं. कारण प्रत्येक वेळेला आपल्याला शोभेल अशी भूमिका आपल्याला आपल्या वाट्याला येतेच असं नाही त्यालासुद्धा एक वेगळं भाग्य लागतं आणि मला वाटतं हा सगळा हे सगळे योग इथे जुळून आलेले आहेत. आणि पहिल्यांदाच निखिल भोसले हे दिग्दर्शनात पाऊल टाकत आहेत ते एक यशस्वी एडिटर आहेतच. कारण हा एडिटर हा एका प्रकारे नंतर त्याच्याकडेच दिग्दर्शनासाठी चित्रपट येतो. दिग्दर्शक जरी दिग्दर्शन करत असला एखाद्या चित्रपटाचं खऱ्या अर्थाने एडिटरच्याच हातात मग पूर्ण चित्रपट जातो. त्यामुळे मला असं वाटतं की ते एक एडिटरसुद्धा असल्यामुळे आणि दिग्दर्शक आता पहिल्यांदाच ते हे शिवधनुष्य पेलतायत मला असं वाटतं की त्यांना त्याची उकल चांगली होईल चित्रपटाची आणि ते चांगल्या प्रकारे ह्याचं दिग्दर्शन करू शकतील. मैम फिल्म में एसिड अटैक के विषय में है वेरी इंपॉर्टेंट इशू है जी. लेकिन आपको लगता है कि इस तरह के मुद्दे में फिल्म बनानी चाहिए ज़्यादा से ज़्यादा जिससे अवेयरनेस हो. बिल्कुल. और इजीली एसिड अवेलेबल होते हैं मार्केट में आप कहाँ पे भी जाइए एसिड इजीली अवेलेबल होते हैं. आपको लगता है कि इसमें कुछ बैन होना चाहिए गवर्नमेंट को कुछ एक्शन लेना चाहिए. बिल्कुल. क्योंकि ये एक बहुत ही गंभीर समस्या है ऐसा मैं समझती हूँ. और आज जो वन साइडेड लव जो होता है किसी भी लड़के का या लड़की का और उसमें से जो ये इस तरह का एक्सीडेंट नहीं कहा जा सकता जब मतलब अन्याय होता है लड़की के ऊपर ये बड़ा ही भयानक स्वरूप का है. तो मुझे ऐसा लगता है कि इसकी जागरूकता लोगों में बढ़नी चाहिए इसका अवेयरनेस होना चाहिए और इसके बारे में कुछ ठोस कदम मुझे लगता है सरकार ने उठाने चाहिए न्याय व्यवस्था ने उठाने चाहिए. और मुझे नहीं लगता कि मराठी में आज तक कोई भी ऐसी फिल्म नहीं बनी है इस विषय पर. एक बहुत ही गंभीर विषय है लेकिन इसको एक क्योंकि फिल्म एक क्या कहते हैं उसे एक दृश्य श्राव्य हम कहते हैं मतलब ऑडियो विजुअल जिसका इम्पैक्ट अच्छा आता है सोसाइटी पर उसका इम्पैक्ट होता है और लोग सोचने लगते हैं समाज भी सोचने लगता है. क्योंकि फाइनली फिल्म भी एक समाज का ही प्रतिबिंब होता है. लेकिन ये जो समस्या है मैं ऐसा समझती हूँ कि आज की समस्या है और पिछले 15 सालों से हम देख रहे हैं बहुत सारे एसिड अटैक्स हुए हैं बहुत सारे विक्टिम्स को हम मिलते हैं टीवी पे दिखाते हैं न्यूज़पेपर्स में हम पढ़ते हैं. तो उनके बारे में ये जो फिल्म बन रही है मैं ऐसा समझती हूँ सबसे पहले मैं तो जो हमारे प्रोड्यूसर हैं उनको बधाई देना चाहूँगी क्योंकि उन्होंने इस विषय को आगे लाने का सोचा और मैं समझती हूँ कि लोग भी उसे अच्छा से एक्सेप्ट करेंगे उनमें जागरूकता बढ़ेगी. मैम आपको लगता है फिल्म मैसेज सही तरीके से दे पाएगी सोसाइटी को अवेयरनेस कर पाएगी आपको क्या लगता है? बिल्कुल लगता है मुझे तो मेरा तो दृढ़ विश्वास है कि बिल्कुल ये अच्छा मैसेज दे पाएगी क्योंकि समाज का आईना होती है फिल्म. लेकिन जब हम एक मैसेज देते हैं तो उस मुझे ऐसा लगता है उसका जो मुद्दा जो है सफल होता है. और मुझे मेरा ऐसा मानना है कि ये जो फिल्म है लोगों को बहुत अच्छी लगेगी उनको एक सीख मिलेगी. और जो ऐसे यूथ हैं खास करके आज की जनरेशन उनका नज़रिया भी बदलेगा ये फिल्म देखकर क्योंकि ये एक प्रभावी फिल्म होगी ऐसा मैं समझती हूँ मेरा ये मानना है. मस्त वाटतं आहे कारण एकतर निखिलची ही पहिली फिल्म आहे ॲज अन एडिटर म्हणून तो आजपर्यंत तुमच्यासमोर होता आणि एक फिल्म दिग्दर्शक म्हणून ॲज अ डिरेक्टर म्हणून पहिल्यांदाच तुमच्यासमोर येणार आहे.
तर नक्कीच एक्साइटेड आहे आणि चांगली स्क्रिप्ट आहे आणि करण्यासारखं बरंच काही आहे, इंटरेस्टिंग स्टोरी आहे. तर नक्कीच आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर्षाजींबरोबर माझा हा पहिलाच सिनेमा असेल, तर त्यामुळे आय वॉज लुकिंग फॉरवर्ड टू वर्क विथ हर. अँड मी असं म्हणेन की लहान असल्यापासून त्यांना बघतो आहे, तर त्यामुळे आज त्यांच्यावर काम करायचा योग आला आहे नेमका जुळून, तर खूप मजा येते. तर नक्कीच काहीतरी वेगळं घडेल. मला असं वाटतं की एक वेगळा विषय आहे आणि वेगळ्या विषयापेक्षा मला असं वाटतं की एक एक्सपेरिमेंट निखिल करतो आहे त्या निमित्ताने, आणि ॲट अ सेम टाईम त्याला असं वाटलं की मी ह्या फिल्मचा एक भाग असावा, तर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि नक्कीच काहीतरी चांगल्या एक वेगवेगळ्या गोष्टी एक्सपेरिमेंट करायचा प्रयत्न नक्कीच करीन मी आणि तुमच्यासमोर काहीतरी वेगळं मांडायचा प्रयत्न करीन. थँक्यू सो मच.